तिकडे शिंदे गटाचे दोन हेमंत उमेदवारीसाठी टांगणीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले. तर नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे. तर इकडे शिंदे गटाचे दोन हेमंत उमेदवारीसाठी टांगणीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले. तर नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे. तर इकडे शिंदे गटाचे दोन हेमंत उमेदवारीसाठी टांगणीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले. तर नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे गोडसे नाराज असल्याचं कळत आहे. त्यामुळे हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे हे दोघेही विद्यमान खासदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत. हे दोन हेमंत नाराज आहेत आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची ते आज भेट घेत आहेत.